हा गुजरात एसटीचा प्रवास आहे जो मी अहमदाबादला इथून निघालोय बडोद्याहून. तो बडोदा टू अहमदाबादचा एक्सप्रेस हायवेचा हा प्रवास तुम्हाला मी दाखवतोय. आता बडोदा सिटीच्या बाहेर आपण निघतोय. अजून एक्सप्रेस वेला आपण लागलो नाही आहे. ही बडोदा सिटीच्या अजून बाहेर आपण निघतोय. हा बडोदा सिटीचा समा हायवे, समा नावाचा एरिया आहे, तिथे आपण आत्ता पोचलोय. आता हळूहळू हे समाचं लेक आहे, समा नावाचा एरिया आहे, तिथे हे लेक आहे. आता हळूहळू आपण एक्सप्रेस हायवेला पुढे लागणार आहोत. टोल टॅक्स भरून मग एक्सप्रेस हायवे सुरू होणार. ही जी पुढे जी तुम्हाला बस जाताना दिसते ती बडोद्याची लोकल सिटी बस आहे. ती बडोद्याच्या लिमिटपर्यंत तुम्हाला सोडती, पुढे एक्सप्रेस हायवे सुरू होतो. आता जो तुम्हाला पुढे एक्सप्रेस हायवे दिसेल तो असेल मुंबई टू अहमदाबाद हायवे. त्याच्यावर आता आपण लागणार आहोत हळूहळू. हा ओव्हरब्रिज तर तुम्हाला समोर दिसतोय तो आहे मुंबई टू अहमदाबाद हायवे. आता आपण त्या हायवेवर लागणार आहोत. तो वरचा जो ब्रिज जातोय तो बायपास आहे बडोद्याचा. बडोद्याच्या सिटीत जर तुम्हाला यायचं असेल तर तो समोर तुम्हाला जो अंडरब्रिज दिसतोय त्या अंडरब्रिजमधून तुम्हाला यायला लागतं. आणि ज्या पण बडोद्याच्या बायपास ज्या मुंबईहून अहमदाबादला गाड्या जातात त्या वरच्या ब्रिज हा तुम्हाला जो साईडला ब्रिज दिसतोय त्या ब्रिजवरून बायपास जातात गाड्या. आता आपण हळूहळू त्या रस्त्यावर जॉईंट होणार आहोत. कारण की आपण आता बडोद्याहून हळूहळू निघतोय आणि त्या वरच्या हायवेवर आपण जॉईंट होणार जो आता बडोदा टू अहमदाबाद एक्सप्रेस हायवे आहे. आता आपण बडोदा अहमदाबादचा एक्सप्रेस हायवे सुरू केला. इथून 5:30 वाजलेत आत्ता, 6:45 सनसेट आत्ता होण्याच्या तयारीतच आहे. हा बघा, हा आहे बडोद्याचा बडोदा अहमदाबाद एक्सप्रेस हायवे. आता पुढे टोल टॅक्स येणार आहे. अहमदाबादचा टोल टॅक्स येईपर्यंत आपला हा व्हिडिओ आपण आत्ता तुम्हाला दाखवणार आहे. अहमदाबादला पोहोचेपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल की हा एक्सप्रेस हायवे कशा रीतीने आहे. ही बस आहे गुजरात एसटीची जी बडोद्याहून अहमदाबाद आणि अहमदाबादहून कलोल नावाचं एक गाव आहे छोटंसं, अहमदाबादच्या जवळच आहे, तिथपर्यंत ही बस जाणार आहे. पण आपला प्रवास अहमदाबादपर्यंतचाच असणार आहे. आता हा पुढे येतो आहे तो बडोद्याचा टोल टॅक्स येतो आहे. हा टोल नाका आला आहे बडोद्याचा टोल नाका. इथे टोल पे करणार एसटी आणि मग आता पुढचा प्रवास सुरू होणार.
पुढे जी आता तुम्हाला नदी दिसेल ती आहे महिसागर नदी, बडोद्याची महिसागर नदी आहे, त्या नदीच्या ब्रिजवरून आपण आत्ता पास होतोय. ही बघा खूप जायंट पात्र आहे या नदीचं, आत्ता फुल भरलेली आहे पावसामुळे. हा आहे आनंद सिटीचा एक्झिट. पुढे जो आता एक्झिट येईल तो आता आनंद सिटीचा एक्झिट येईल, जिथून आनंद सिटी जी अमूलचं जे प्रोडक्ट बनवतात, अमूलची जी कंपनी आहे ती आनंद नावाच्या गावात आहे गुजरातमध्ये. त्या आनंदला जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला इथून बाहेर एक्झिट घ्यायला लागेल. ह्याच्यानंतरचा एक्झिट येईल नडियाद नावाचा एक्झिट, आणि मग तिथून अहमदाबाद. हां तिथून अहमदाबाद, बडोदा ते अहमदाबादमध्ये दोन एक्झिट येतात. एक आहे आनंदचा एक्झिट, हा आता आनंदचा एक्झिट आहे, आणि पुढे जो एक्झिट येईल तो नडियादचा एक्झिट येईल.
हा जो तुम्हाला समोर दिसतोय तो अहमदाबादचा टोल नाका आहे. इथून अहमदाबादची बॉर्डर सुरू होती, अहमदाबाद सिटी लगेच सुरू होती. जसं आपण टोल टॅक्स क्रॉस करू, टोल नाका क्रॉस करू, तसं आता अहमदाबाद सिटी इथून सुरू होईल.